सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतल्याने चिखली गावामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. बैलगाडी शर्यत शौकीन असलेले संपूर्ण महाराष्ट्रात परिचित असलेली जोडी रायफल बंड्या पक्षा वॉन्टेड या 81 ग्रुपने व शेतकऱ्यांनी हलगीच्या कडकडाटात आणि गुलालाची उधळण करीत व फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोष साजरा केला, तर गावात ठिकठिकाणी साखर व पेढे वाटून सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत चौकाचौकात करण्यात आले. चिखलीसह वाई तालुक्यातील मालक चालक तसेच शेतकऱ्यांनी बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी प्रयत्न केले होते. यामध्ये सचिन चव्हाण, विनोद चव्हाण, संदीप वाघ, गणेश अनपट, ओमकार घोणे, मयूर चव्हाण, सरपंच अमोल बोडके, शुभम सपकाळ, चिखलीगावचे सरपंच मारुती वाडकर यांनी सहभाग घेतला होता. त्यांच्या या लढ्याला यश आल्यानंतर त्यांनी गावांमध्ये बैलांची मिरवणूक काढत फटाक्यांची आतषबाजी करून संपूर्ण गावात एकच जल्लोष करत आनंद व्यक्त केला. यावेळी संपूर्ण 81 ग्रुपचे कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होते. नमस्कार, सर्वप्रथम मी महाराष्ट्र शासनाचे तसेच बैलगाडा मालक संघटना मालक चालक संघटना महाराष्ट्र तसेच माननीय न्यायालयांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि सांगायचं झालं तर रायफल आणि बंड्या हे नामांकित दोन बैल आहेत. विंजोडमध्ये रायफलने लागोपाठ 29 शर्यती जिंकलेल्या आहेत, 29 शर्यत विंजोड जिंकलेल्या आहेत. तसेच बंडे हा नामांकित बैल आहे, तो पण शर्यती कंटिन्यू जिंकत असतो. परंतु ह्या बैलांची किंमत ही अगणित आहे. अगणित म्हणजे त्यांची 20-25 लाख-30 लाख किंमत होऊ शकते. परंतु बैलगाडी शर्यती बंद असल्यामुळे आज रोजच्या बैलांची किंमत ही आपण करू शकत नाही, कारण की त्यांची बैल 7-8 लाख-10 लाख होऊ शकते. पण आज रोजी बैलगाडी शर्यत चालू झाल्यामुळे ह्या बैलांची किंमत हे आपण करू शकत नाही, किंवा 25-30 लाख होऊ शकते. आणि आज ह्या बैलांना किंवा ह्या बैलांच्या किमतीला आज आपण एक मोठी किंमत आलेली आहे आणि मोठं प्रोत्साहन मिळालेलं आहे आपल्याला. आणि ह्या शर्यत चालू झाल्यामुळं माननीय न्यायालय असू दे, बैलगाडा मालक संघटना असू दे, किंवा माननीय पशुसंवर्धनमंत्री केदार साहेब असू दे, श्रीकांत शिंदे साहेब असू देत, अमोल कोल्हे साहेब यांचे सर्वांचे नमस्कार. मी पहलवान सचिन चव्हाण वाई. खरं तर आज जे निकाल झाला तो म्हणजे खरी आमची दिवाळी, आजची खरी दिवाळी आमची. आणि बैलांचा विषय असा होता की बैल खूप पळतात आपल्या महाराष्ट्रामध्ये, परंतु या बंदीमुळे इतकं अवघड झालेलं लोकांचं की 25 लाखाचा बैल जरी असला तरी त्याला किंमत शून्य होती एकदम.